श्री तू कर रे श्री शाला करून दाखव कसं घ्यायचं ते इथं पुढे ये पुढे भाजेल भाजेल थांब हा 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 बघ हा छान श्रीशा तू पण कर ये श्रीशा किती छान करत होती आता बघा 6 वाजलेत आणि अंधार पडायला पण आणि इकडे शेकोटी आता पेटलं आजच्या शेकोटीने गावाकडची आठवण करून दिली आमच्या लहानपणीची आमचे मामा जेवण झाल्यानंतर रात्री शेकोटी पेटवायचेच पेटवायचे हिवाळ्याच्या दिवसात मग श्रीशा किती गुड गर्ल आहे कसं शेकायचं ग श्रीशा दाखव श्रीशाच गुड गर्ल आहे इथं फक्त श्रीला फक्त जाळावायचं असं ते श्री तू कर रे श्रीशाला करून दाखव कसं घ्यायचं ते इथं पुढे ये पुढे भाजेल भाजेल थांब हा हा बघ हा छान श्रीशा तू पण कर ये श्रीशा किती छान करत होती आता आता खरं हिवाळा जाणवायला शेकोटी पेटली बदल की समजायचं हा आता झाला हिवाळा सुरू खर खरं दिवाळी नंतर खूप थंडी असते पण यावेळेस आता लेट झाला जरा श्री ओल्याने नाही पेटत बाळा वाळलं जळण लागत श्री त्याला हा असं कर ना तू पण असं कर ना गेली पळून थंडी श्रीशा किती मस्त करायली ए श्रीशा हाय कर ग बाय बाय करती हाय कर म्हटलं तर श्री भासते ते आणि खरं आता वातावरण चेंज झालंय हो खूपच गार लागले होय श्री काय करतोय तिकडे आता चिडली केलं तिनं मगाशी शेकोटी सगळ्यांनी स्वेटर घातलेत आरुनं फक्त घातलं नाही आरुच्या मम्मानी पण घातले आता मोठा जाळ लागणार कपट आहे काय का लाकूड आहे झाडाचीच इतकी मोठी होती पिलू तिकडची पानं घेऊन इकडे बघ अरे हलवू नका वळा कचरा पण झाला होय करताय डेली होय थोडी जागा पाहिजे ना म्हणजे छान होत ए बघ श्रीशा श्रीशा हात असं कर दिदी सारखा हात कर आम्ही गार्डनला आलेलो पण इकडे शेकोटी पेटवलेली होती त्यामुळे मग इकडे आलो दगड नाही आणखी आणलं बघा पिलो दोन्ही काम झाली कचरा पण झाला पेटू आणि शेकोटी पण झाली 2-in-1 आले बघा आणखी चिल्लर श्री अरे बस होत तेवढं बाळा ये हे बस श्रीशा तुझ्या मागे येईल की नाही तिला दे आता थोडस हातात दे श्रीशाला छोटी आहे ना ती थांब मी देते काढून हा ते छोट वाला दे श्रीशाला हा घे ग श्रीशा हा चला बस श्री जास्त नको रे
जेवल्यानंतर भरपूर मग मी नाळा घेतलं होणार ते त्यावेळी पेटत नाही होय विजल्यानंतर मग परत पेटायचं होत श्री भासते पायाला माझं सरकायचं हा होतय श्री बायाला दे म्हणती संपलं ना रे श्री आता नाही आता बस श्री आमच्याकडे तर कालपासून खूप थंडी आहे त्यामुळे मग शेकोटी पेटवलेली तुमच्याकडे कशी परिस्थिती आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही शेकोटी पेटवली की नाही हे सुद्धा सांगा पळाला श्री लगेच होय त्याला ते वाढवायचंच आहे जाळ बस श्री भासते मागी हो भाजते बघ श्रीशा सांगते तुला दादा भाजतय आता मोठी झाली किती लवकर अंधार व्हायलाय लाईट्स पण ऑन झाले स्वेटरची गरज नाही स्वेटर काढावा होय गे थंड हात असतात आणि खूपच थंडी वाजते भाजेल रे श्री नंतर येशकोटी शेकायला होय जेवण झालं त्याचे बाबा दररोज म्हणतात पण ते तू कुठे करावं म्हणून नाही करत आम्ही मग ते म्हणतात जेवण झालं खूप थंडी वाजायला खूप जागा आहे परवा तिथं केली होती तिथं बाकड्यावर बसून बघा श्रीशा ही काखेतच बरी आहे हे श्री आणि श्रीशा श्री श्रीचे असेच असतात का हे बघा इकडे याचं काय चाललंय ते घ्यायचंय त्याला त्याच्यात टाकायला बस कर बस श्री आता बस 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 भासते हा आता बस हा काकी फटके देतात बघ आता घेतलं तर आजचा हा व्लॉग काही प्री प्लॅन नव्हता जस्ट मी डेली जसं श्रीला 5 वाजता गार्डनमध्ये खेळायला घेऊन जाते तसंच घेऊन गेलेली आणि 5:30-6 तो खेळला आणि खेळल्यानंतर मग थंडी खूप वाजायला लागली म्हणून मग मी तर बसलेलीच होते तिथे तर आरोहीची जी मम्मा आहे हा अलीकडचा ग्रे कलरचा स्वेटर दिसतोय ना त्या तर त्यांनी शेकोटी पेटवली होती आणि मग आम्ही तिथे जाऊन उभे राहिलो आणि मग लहानपणीच्या काही आठवणी ताज्या झाल्या माझ्या तरी मग मला वाटलं की तुम्हालासुद्धा हे सगळं आपण शेअर करूया कारण की प्रत्येक जणांनी लहानपणी किंवा आत्ता गावाकडे जे आहेत ते हा अनुभव घेतच असतात पण शहरामध्ये हे खूप कमी प्रमाणात अनुभवायला मिळतं सो दॅट कसा वाटतोय तुम्हाला आजचा हा छोटासा ब्लॉग मला नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका की कुणी कुणी हे अनुभवलंय सो भेटते मी तुम्हाला लवकरच एक नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र